सभापति रामदास ठाकुर पाटील यांच्या निवेदनातून गोव्यासी बैलाला शहर संपवून असताना व्यासपीठावरती उपस्थित विधिमंडळातील आपले ज्येष्ठ नेते सहकारी आदरणीय या तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्रीपान्ना मोळते विधिमंडळातील आमचे सहकारी आमदार श्रीनाना शिंदे व्यासपीठा उपस्थित असलेले अरुणजी चौधरी राजारामजी लोखंडे रामशेठ मोरे सर्व संबंधित व्यासपीठ आणि या स्पर्धेच्या निमित्तानं महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून हजारोच्या संख्येने उपस्थित असताना या स्पर्धेवरती या खेळावरती प्रेम करणारा माझा बैठणारा माझा शेतकरी बांधव तरुण सहकारी मित्रांनो मी प्रथमता आपल्या सर्वांच्या वतीनं माझ्या मावळच्या जनतेच्या वतीनं रामदास ठाकूर पाटील यांना वाढदिवसाच्या निमित्तानं मनपूर्वक शुभेच्छा देतो. आपल्याला उदंड निरोगी दीर्घायुष्य लावं आपल्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण हो अशी जगद्गुरु संत श्रेष्ठ शिवमहाराजांच्या मी प्रार्थना करतो. आजची स्पर्धा पाहिल्यावरती आणि इथला हजारोच्या संख्येने उपस्थित असलेला जनसमुदाय पाहिल्यावरती या खेळावरती प्रेम करणारा माझा शेतकरी बळीराजा किती हिंमतीनं जिद्दीनं आपुलकीनं प्रेम करतो ही स्पर्धा यशस्वी करतो हे देखील आजच्या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळतं. महाराष्ट्राच्या शेतकऱ्याची संस्कृती परंपरा आपण या खेळाच्या माध्यमातून जतन करता जपता या खेळाच्या माध्यमातून आपण मेहनतीनं कष्टाने आपल्या बैलाला गाड्याला देखील जपण्याचं काम करता या स्पर्धेला एका उंचीवरती नेण्याचं काम करत असता आणि त्याच पद्धतीनं आज रामदास नक्की भव्य दिव्य अशी स्पर्धा आयोजित केली लाखोची बक्षीस घेतली. परंतु मला माहित आहे बक्षीस महत्वाचं नाही तिथं बारी कुणाची बसली ते सगळ्यात महत्वाचं असतं तिथं बारीला महत्व असतं. अण्णा आपण देखील व्यासपीठावरती उपस्थित आहात आपल्याकडे हिरे आहे आपल्याकडे लक्ष आहे आपल्याकडे मने आहे पण आमच्या मावळातून सुद्धा ओम्या आहे. स्पर्धा संघर्षाची नाही स्पर्धा प्रतिष्ठेची नाही परंतु हा खेळ माझ्या शेतकरी बळी राखत आहे ज्याला कुणीही गाजवट लावण्याचं आणि बंद करण्याचं काम करू शकत नाही. ही ताकद ही तुमच्यामध्ये ही संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक नेत्याला देखील आता दिसलेली कुणी स्पर्धा सुरू केली कुणी बंद केली या भानगडीचं आपल्याला दायित्व नाही परंतु ही स्पर्धा सुरू होती ती फक्त माझ्या शेतकरी बळीराजाच्या आणि बैलगाव मालकाच्या ताकदीवरती होती हे देखील आज या ठिकाणी आवर्जून सांगतो. आज ही स्पर्धा होतीये माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा चिन्ह घड्या घड्याचा सेकंद आणि मिली याच्या तुम्हाला कुठेही फरक वगैरे होणार नाही तुम्ही काळजी करू नका तुम्हाला देखील न्याय मिळाला जाईल हा विश्वास या निमित्तानं येतो. आज खरं या स्पर्धेच्या निमित्तानं आदरणीय अजित दादा देखील येणार होते परंतु उद्याची छत्रपती संभाजीनगरला होत असलेल्या सभेच्या निमित्तानं वरिष्ठांचे काही निरोप आले आणि दादांना देखील आपला नियोजित कार्यक्रम रद्द करून दुसऱ्या ठिकाणी जावं लागलं त्याबद्दल मी दादांच्या वतीने देखील तिकडे व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा एवढ्या मोठ्या भव्यतेने हजारोच्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या शेतकरी बळीराजाचं स्वागत करतो. या स्पर्धेमध्ये ज्या ज्या बळीराजा स्वप्नांनी सहभाग घेतला त्या सर्वांचं देखील अभिनंदन करतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. जय राष्ट्र. आदरणीय आमदार